मला बाबांची ऍक्टिंग आवडली आई पण. अरे असं काय करतोस, तुला माहित नाही काम करायचं ते पूर्वी नाटकांमध्ये वगैरे. मी फोटो पाहिलेत त्यांचे तसे. हो म्हणजे काय, फार महत्वाच्या भूमिका असायच्या माझ्या. म्हणजे दाराची बेल वाजली, रामूने जाऊन दार उघडलं, पत्र टाकणारा पोस्ट. शिवाय नाटक पुढेच जायचं नाही का? अरे मनीष ये ना. ये ये काय काय झालं असायला एवढं? अरे मनीष बस. नाही काकू बसा बसा बसा. अरे पेढे आणले तुमच्यासाठी. पेढे? आमच्या लोनचं काम डन झालंय. अरे वा, छान 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 झालं. कॉंग्रॅट, अभिनंदन. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि तुझं झालंय ना? हो आम्हाला पण आता डिस्बर्समेंट मिळेलच. वा बरं आहे, म्हणजे आता आपण पुन्हा एकदा शेजारी होणार. हो रे बाबा, हे एक छान झालंय. हो आयुष्यभराची गाठ आहे बरं का आपली, शेजारी शेजारी म्हणून. अगदी खरंय काकू, आणि आयुष्यभर आपण असंच राहूयात. घ्या घ्या काका, पेढा घ्या. हो अभिनंदन सर. सर कॉंग्रॅट. थँक्यू. काकू खूप मोठा हो आणि अजून मोठं घर घे. नक्की नक्की, आणि तुमचंही असं छान मोठं घर होऊ देत. आपण तिकडेही शेजारी शेजारी म्हणून राहूयात काय. जान्हवी बोलता बोलताच थांबली नाही का ग? हो मलाही ते जाणवलं. तिला बरं वाटत नसेल का, किंवा काही त्रास होत असेल, म्हणजे ती वेळ आली असेल का? अगं तसं असतं तर आपल्याला कळलं नसतं का? असं कसं कळेल आपल्याला वहिनी? अगं ती सांगणार नाही का आपल्याला बेबी? मला वाटतं ना तिला काहीतरी खटकले. हो मलाही तसंच वाटतंय. अरे पण खटकण्यासारखं काय बोललोय असं आपण? बाळाविषयी बोलत होतो. हो अडॉप्ट करणाऱ्या बाळाविषयी. हो आणि नावाबद्दल पण चर्चा करत होतो. वहिनी नावाबद्दल आणि बाकी बरंच काही आपण बोललो, तिला आई म्हणून विचारलंच नाही, त्याचा तिला राग आला असेल का? नाही नाही मला नाही वाटत तसं. ती नाहीये तशी ग. हो आपण जरा अति करत नाही आहोत ना, म्हणजे एक्साइटमेंट मुळे आपल्याला कळत नसेल कदाचित. पण इंदू वहिनी म्हणत तसं तिला असं तर वाटत नसेल ना की बाळ आपलं आहे आणि आपल्याला मिळणार आहे की नाही. हो भाई म्हणजे एवढं अति केलं का आपण? मला तरी तसंच वाटतंय. हो कारण बोलता बोलता अचानक गप्प झाली ती आणि मग पडते म्हणून निघून गेली, काही बोललीच नाही पुढे. हो ना. श्रीला सुद्धा जाणवलं ते. हो ना, म्हणजे जान्हवी उठून गेली तिच्या पाठोपाठ श्री सुद्धा गेला, मलाही जरा खटकलंच ते. आपल्याकडून अतीच झाले असं वाटतंय मला, म्हणजे ते दत्तक घेत आहेत ना त्या बाळाबद्दल पण आणि त्यांच्या बाळाबद्दल पण. आपण जरा जास्तच मनसुबे रचतोय. तिला घाबरवलंय बहुतेक, आई म्हणून तिच्या काहीतरी अपेक्षा असणारच ना. आणि आपली सगळ्यात लुडबुड. हो नाही नाही पण आपण लुडबुड करतोय असं तिला वाटत नसेल, ती नाहीये तशी. आता श्री नाही का आपल्या सगळ्यांचा होता वहिनी? पण हे तुझं म्हणणं होतं. आपण जान्हवीला गृहित धरतोय का? हे लक्षातच नाही आलं ग माझ्या. आता या दिवसात तिला अपसेट करायला नको. तिच्याशी बोलूया का आपण? नको नको, लगेच नको, आधी श्रीशी बोलूया. आपल्याला तिची मनस्थिती काय माहिती नाही ना. खूपच वेड्यासारख्या वागलो पण आपण. हो ना, पण असं लक्षातच नाही आलं ग. पण आपण जान्हवीला इतकंही गृहित नको धरायला की ती आपल्यापासून दुरावेल. हो आपल्यापासून दुरावेल. तू सांगणारस का मला काय झालं? नाही तसं काही नाहीये. बोलता बोलता अचानक उठून निघून आलीस तू. अरे असं काहीच नाहीये. मूड गेला का तुझा? मूड नाही नाही. अगं मग तुला काही खटकलंय का? काय झालं? खटकेल कशाला श्री. अगं मग जे काही झालंय ते सांग ना मला प्लीज. जान्हवी अगं तुझा बोलता बोलता चेहरा पडला, कसं कळणार? पण हे सगळ्यांना समजलं असणार आता. नाही नाही असं काही नाहीये, कुणाला काही नाही कळलं. असं तुला वाटतंय? महिला मंडळाला सगळं कळलं असणार. अरे नसेल कळलं, त्यांना कळू नये म्हणून तर मी वरती निघून आले की नाही. म्हणून तर म्हणतोय त्यांना कळलंच असणार आता. बरं तुझ्या मागामाग मी पण आलो. मग आता तू कशाला आला श्री? अरे तुझा चेहरा पडला होता, तुला काहीतरी झालं हे मला कळत होतं.
मी यायला नको बरं, आणि मी तिकडेच बसून राहिलो असतो तर नंतर माझ्यावर चिडली असतीस. वा असं बोलतेस असं मी उठसूट चिडतच असते ना तुझ्यावर. आता काय झालं तू चिडायला? नाही चिडले नव्हते, मी घाबरले होते. घाबरलीस कशामुळे? आता आपलं बाळ येणार ना. जान्हवी सगळं नॉर्मल होणार आहे. डॉक्टर म्हणालेत की नाही काही काळजी करण्यासारखं नाहीये. तुला डिलिव्हरीचं टेन्शन आलंय का? नाही नाही. मग आपण बाळ अडॉप्ट करणार होत ना, त्यामुळे ताण वाढेल हो ना? नाही रे, घरात एवढी माणसं आहेत, ताण कशाला वाढेल. मग का घाबरलीस? काय झालंय, काय रडतीयस, कसली भीती वाटते? माझ्याकडनं दोन्ही बाळांच्या बाबतीत दुजाभाव नाही होणार ना. दुजाभाव म्हणजे एक अडॉप्ट केलेलं आणि एक आपलं असं? येस का तू? येस. अरे आता खालती कोणीतरी असं म्हणालं ना तर मला एकदम स्ट्राईक झालं की माझ्याकडूनच असं नाही होणार ना. असं काही होणार नाही जान्हवी. अगं दोन्ही बाळ आपल्या आयुष्यात एकाच वेळी येणार आहेत, का असं करू आपण? आणि एक वेळ तू आपल्या बाळाच्या बाबतीत थोडं डावं उजवं करशील, पण दत्तक घेतलेल्या बाळाच्या बाबतीत तू मुळीच असं करणार नाहीस, खात्री आहे मला. आणि अगं मुळात एक दत्तक घेतलेलं एक आपलं असं आपण फरक मानणारच नाही आहोत. अगं दोन्ही बाळ ही आपली आहेत, आपण पालक असणार त्यांचे, भावंडे असणार आहेत ते. हाच आनंद आहे, हे खरं आहे हो की नाही? माझ्याकडनं जर कधीही कळत नकळत असं झालं तर तू मला लगेच सांग. हा 100%. आणि मला खात्री आहे की तुझ्याकडनं हे असं काही होणार नाही, नाहीतर मी हा निर्णयच घेतला नसता. तुला खरंच वाटतंय ना असं श्री? हो य 100%. आणि अगं तू माणूस म्हणून खूप सेन्सिटिव्ह आहेस, मग आई म्हणून तर किती असशील. आणि ना तू कधी कधी आम्हा माझी सुद्धा कित्येकदा आई होतेस तू. मग तुझ्या या मायेच्या भरोशावर घरात येणाऱ्या त्या तान्हाजीवां बाबतीत तू दुजा भाव करशील? शक्यच नाही. खरंच वाटतंय ना तुला असं? आपल्या बाळाची शपथ. काय म्हटलं का आता तरी? आपल्या बाळाची खोटी शपथ नाही घेणार तू. आता डोळे पुसा. श्री जरा येतोस का? काय ग बिबिते? बोलायचं होतं जरा तुझ्याशी. बोल ना. नाही सगळ्यांनाच बोलायचं होतं. म्हणजे? म्हणजे तू येतोस का जरा हॉल मध्ये? हा आलो आलो. यांना काय झालं? काय माहित? बापरे बेबी, आता बोलल्याही नाहीत माझ्याशी. मी बघतो. असं का भागले असतील त्या? मी बघतो मी बघतो, तू बस. रडत होती. हो का? बापरे, म्हणजे आपण रडवलं का तिला? हाय बाई, उत्साहाच्या भरात आपण बोलत गेलो आणि श्री सुद्धा खूप टेन्शन मध्ये होता. माफी मागू हवं तिची. हो मला पण असंच वाटतंय, खूप चेहरा पडला होता ग बिचारीचा. काय महिला मंडळ, काय विशेष? काय झालं?
काही नाही रे. काय ना, आम्ही पहिल्यांदाच आजी होतोय ना, म्हणून खूप उत्साह आहे आम्हाला. आम्ही जरा अति केलं ना. म्हणजे मगाशी जरुरी पेक्षा जरा जास्तच बोललो ना आम्ही. मला नाही कळलं. म्हणजे बाळ पहिल्यांदा तुमच आहे. हे काय आता नवीन? जान्हवीला वाईट वाटलं ना. हा वाईट म्हणजे ती थोडीशी घाबरली. बघा मी म्हंटल होत ना, पण आम्ही काही जान्हवीपासून तिची बाळ हिरावून नाही घेणार. असं कोण म्हणतंय पण? अरे म्हणजे आम्ही आजी म्हणून जेवढी माया करायची ना तेवढीच करणार आहोत. उगच आपला चर्चा चालली होती म्हणून बोलत गेलो आम्ही. हो आणि बाळाच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तस आमचं काही नाही. हे काय चाललंय तुमचं? तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाहीये. म्हणजे जान्हवीला पण वाटलंच असणार ना की माझी बाळ मला कधी मिळणार आहेत की नाही. अरे म्हणजे मी तुझ्या बाबतीत जे केलं तसंच तिने करायला पाहिजे असं काहीच आमचं म्हणणं नाहीये. तिला तसं वाटलं म्हणून घाबरली नाही ना ती? कमाल आहात तुम्ही. लखीण तिला समजवायचं तर तुम्हाला वाईट वाटतंय, तुम्हाला समजवायचं तर ती नाराज होती. कशा आहात तुम्ही बायका? काहीतरी उगच मनातल्या मनात कल्पना रचत राहता आणि मग घाबरत राहता. काय अर्थ आहे घ्यायला? असं काही नाहीये. म्हणजे जान्हवी काही बोलली काय तुला? ती चिडली आहे का आमच्यावर? नाही ती घाबरली असं म्हणालास म्हणजे आमच्या बडबडीलाच घाबरली असेल ना ती. असं काही नाहीये. पण मग काय झालं? मग काय झालं, तिचा चेहरा एकदम पडला, मूडच गेला होता तिचा. हो हे खरंय. बघितलं आमचाच मूर्खपणा. तुमचा नाही, तिचा एक स्वतंत्र वेगळा मूर्खपणा चालू होता. म्हणजे? एक तर आधी हा तुमच्या डोक्यातला जो काही विचार ना तो आधी काढून टाका. हा असं काही नाहीये आणि असं होणंही शक्य नाही. अरे पण ती रडत होती. हो ती रडत होती कारण तिला असं वाटलं की तिच्याकडून दोन्ही बाळांच्या बाबतीत दुजाभाव तर होणार नाही ना म्हणून. काय असं कसं होईल? हो ना, जान्हवी अशी नाहीच आहे. एक वेळेस ती स्वतःच्या बाळाचं कमी करेल पण अडॉप्ट केलेल्या बाळाचं सगळं नीट करेल ती. मला नाही वाटत जान्हवी कडून असं काही होईल म्हणून. मी काय म्हणते, आपल्या कुणाकडनंच असं काही होणार नाही. दोन्ही बाळ आपलीच असणार आहे. तेच तर आहे बाई, म्हणून अपसेट झाली होय ती. बघा आणि आपल्याला उगाच असं वाटलं की. हो पण तिला काय वाटलं हे कळायला मार्गच नाही आम्हाला. पण मग काय, सगळं आपापसात ठरवून त्या ठरावावर शिक्कामोर्तब करून तो ठराव सर्वानुमते पास करून मोकळा झाला. जान्हवीला तुम्ही सगळ्याजणी हव्या आहात. तुम्ही सगळ्याजणी आहात ना याचा तिला खूप आनंद होतोय. आमच्या बाळांना एवढ्या सगळ्या आजींचं प्रेम मिळणार आहे तिला खरंच खूप छान वाटतंय. तिला आमची बाळ सगळ्यांच्या मायेत प्रेमानं वाढायला हवीत. ती आमची बाळ आहेत आम्ही ठरवू असं काही तिचं म्हणणं नाहीये. ती आपली सगळ्यांची बाळ आहेत, आपण सगळ्यांनी मिळून ठरवायचं असंच तिचं म्हणणं आहे. तरी मी म्हणत होते आपली जान्हवी अशी नाहीच आहे. हा म्हणजे मला पण वाटलंच होत. म्हणजे काय? मला वाटलं तस. अग बर बेबी, जाऊ दे आता, झालं ते झालं. उगाच आपला गैरसमज. मूर्खपणा आहे आपलाच सगळं. बर आपण जाऊन बोलूया का तिच्याशी? नाही नंतर बोला, आता नको. सॉरी बर का रे. हो चुकलं आमचं, खरंच चुकलं. बायका काय रे श्री, काय झालं? कशा सर? अरे त्यांनी कशासाठी बोलवलं होतं? काय नाही असंच.
असंच कसं बोलवतील काहीतरी कारणाशिवाय? हो अर्थात कारण होत, पण ते काही फार महत्वाचं नव्हतं. सो मग एवढा अर्जंटली का बोलवतील? जाऊ दे ना, जाऊ दे. माझ्याबद्दल आहे ना काहीतरी? नाही असं काही नाही. श्री तसं नसतं तर त्यांनी तुला माझ्या समोर सांगितलं असतं. हो तुझ्याच बद्दल आहे. राग आलाय का त्यांना? राग काय येईल? माहित नाही, मी केलं असेल काहीतरी. एवढा विचार करण्यासारखं काहीही नाहीये. पण मग तू सांगत का नाहीये? कारण मला ते फार महत्वाचं वाटत नाहीये. वेळे पण आहे सगळा. अरे पण माझ्यासाठी महत्वाचं असू शकेल ना. मग तू जाऊन विचार त्यांना श्री. आणि ना आता यापुढे प्लीज तुम्ही मला ना तुमच्यात घेऊ नका. तुमचं तुम्ही सॉर्ट आउट करत जा. आपण जान्हवीशी बोलूया का? समोरासमोर बसून विषय संपवून टाकू. अगं पण श्रीने जर तिला काही सांगितलं नसेल तर आपण कशाला मुद्दाम उगाच हात दाखवून अवलक्षण केल्यासारखं करायचं? हो ना. आणि मला नाही वाटत श्री तिला काही सांगेल. श्री कशाला सांगेल आपण? तिने विचारलं तर सांगेल. पण ती कशाला विचारेल? आता मी तिच्या समोर जर श्रीला म्हटलं खाली आहे म्हणून तर ती विचारणार नाही का? बेबी तू ही कमाल करतेस. तुला अगदी तिच्या समोरच त्याला सांगायचं होतं का खाली आहे म्हणून? तिला संशय येणार ना की आपण तिच्यापासून काहीतरी लपवतोय म्हणून. मी काय करू, ती समोर होती तर मी कशी सांगणार? एक वस्तू ना मला धड जागेवर सापडत नाहीये. काय झालं? काय केवढा पसारा घालून ठेवला यांनी? नेहमीचा एक कांताचं सगळं ना काय काय उचलून आणलं फॅक्टरीतून घरी. बरं आणलंय तर नीट जरा जाग्यावर ठेवायचं कुठेतरी चांदी कोपऱ्यात, तर वाटेल तसं कोंबून ठेवलंय. आवरता आवरता ना माझा पिट्ट्या पडला. आणि आम्ही कोणी त्याच्या कपाडाला हात लावलेला त्याला चालत नाही म्हणून आम्ही तिथे जाण्याच्या भानगडीतच पडत. हो ना. बरं केलं, कारण एक वस्तू जरी धड जाग्यावर सापडली नाही ना की मग बोंबा बोंब करतात, अख्खं घर डोक्यावर घेतील. स्वतःच कुठेतरी काहीतरी ठेवतात. आणि मला तिकडे बँगलोरला फोन करायचे. माझे सॉक्स कुठे आहेत? माझा चार्जर कुठे आहे? माझ्या गाडीच्या किल्ल्या कुठे आहेत? तर तिकडे बँगलोर मध्ये बसून त्यांनी इथे कुठे वस्तू ठेवली ती मी कशी सांगू? पण असं त्यांना सांगितलं की माझ्यावरच चिडायचे. तुला काय गरज होती बँगलोरला निघून जायची? शी बाई कमाल आहे भाऊजींची. नाही तर काय, माझे पण दोन चार्जर हरवलेत त्यांनी. हरवले नाही आहेत, बाथरूम मध्ये आहेत ते. तीन चार्जर आहेत बाथरूम मधले, त्यापैकी दोन तुमचे असतील. मी देते आणून नंतर. अच्छा हो, मला सांगा आधी जान्हवीने दूध घेतलं का झोपण्या आधी? प्याली दूध तुम्ही नेऊन दिलं कोणी का? मी देऊ. काय झालं आता? मी काय चुकीचं बोलले? ठीक आहे मग आज संध्याकाळी नवीन घराच्या साईट वरती जाऊन येऊयात. ऑफिस उठल्यावर? ऑफिस उठल्यावर. लवकर येशील ना? नाही रे, नाही लवकर नाही जमणार. नाही म्हणजे मला तसं जमू शकेल पण मला तसं करायचं नाही. म्हणजे? अरे मला आणि जान्हवीला थांबावं लागतं. तशी मी कधीच थांबत नाही, जान्हवीच थांबते. माझं काम सुद्धा जान्हवीच करते. पण आजकाल ना जान्हवी खूप अवघडल्यासारखी असते. तिला फार काळ एका ठिकाणी बसवत नाही. उठता येत नाही, बसता येत नाही. उठता बसताना त्रास होतो. मला ना तिची अवस्था बघवत नाही. मी तिला म्हंटल की मी जाऊ का, तर ती जा असंच म्हणणार आहे. पण मला तसं करायचं नाही. तिला जाऊ दे वेळेवर घरी, मी थांबणार आहे. नाही पण मग तिला एवढा त्रास होतोय तर सुट्टी का नाही घेतली? अरे सगळ्याच प्रेग्नंट बायकांना अगदी शेवटच्या दिवसापर्यंत काम करायचं असतं. मग बाळ आल्यानंतर जास्त सुट्टी घेता येते ना. आणि सुट्टी कारणी पण लागते. माझ्या ताईने पण असंच केलं होतं माहितीये. मी जान्हवीचा हा मुद्दा अगदी समजू शकते. ठीक आहे मग आपण या रविवारी जाऊयात नवीन घरी. नो प्रॉब्लेम. चालेल ना तुला? चालेल चालेल. आणि एवढं काही अर्जंट नाही अगं. आणि अर्जंट असतं तरीही जान्हवीसाठी आपण हे नक्कीच पोस्टपोन करू शकतो. मेथीची भाजी आणि काकाची कढी करू. हे घ्या पाचवा चहा. माझा चहा का मोजतेस तू? नाही हो बेबी बनस, मी किती वेळा केलं ते मोजलं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काग जास्त त्रास होतोय का तुला? नाही नाही बस ना चहा देते बस. नाही मी घेते.
ए घेते मी ते काही नाही हा बस बर आधी बस आई चिडलायत का आम्ही नाही ग का ग छे छे उलट ह्या सगळ्यांना वाटतंय की तूच यांच्यावर रागावली आहेस कारण काल यांनी श्रीला बोलावून आणलं ना म्हणून नाही ग म्हणजे तसं काही नाही या शरीला ना बोलण्याची काही पोचच नाही आम्ही नाही रागवलो अग तू चिडली आहेस का नाही नाही बेबी आत्या अहो काल तुम्ही श्रीला बोलवायला खोलीत आलात ना तेव्हा मला असं वाटलं की तुम्ही रागवलायत का माझ्यावर नाही बाळा तसं काही नाहीये नाही का उलट ह्यांना वाटतंय की तूच रागावलीस कारण या सतत बाळ बाळ करत असतात ना म्हणून काय हो यांनीच सांगितलं मला काल तस नाही मला कळलं नाही अग ह्या सगळ्या अरे जरा गप्प बसशील का नाहीतर काय माहिती नाही काही नाही उगाच मध्ये मध्ये बोलायचं जानवी मी सांगते तुला अगं काल आम्ही जरा जास्तच बाळ बाळ असं करत होतो ना म्हणजे बोलता बोलता आम्ही नावही ठरवलं आणि मग तुझा चेहरा एकदम पडला आणि तू निघूनही गेलीस त्यामुळे आम्हाला असं वाटलं की तुलाच बहुतेक वाईट वाटलं असणार